मंडळी नमस्कार. संत साधना या यूट्यूब चॅनलवर मी स्नेहल सारंग आपलं हृदयपूर्वक स्वागत करते. आमच्या सर्व सबस्क्रायबर्सचे आणि श्रोत्यांचे मनपूर्वक आभार मानून आजच्या भागाची सुरुवात मी एका माहितीने करते आहे. आचार्य वैशंपायनांचे शिष्य असलेले ऋषी याज्ञवल्क प्रगाढ पंडित होते. ते मिथिलेचा राजा जनकाचे गुरु होते. ब्रह्म हे सर्वोच्च तत्व आहे आणि अमरत्व हे त्या अक्षर ब्रह्माचं रूप आहे हे त्यांनी आपल्याला शिकवलं. अशा थोर याज्ञवल्क ऋषींना दोन पत्नी होत्या. भारद्वाज ऋषींची कन्या कात्यायनी थोरली आणि मैत्र ऋषींची कन्या मैत्रेयी ही धाकटी. दोघीही विदुषी होत्या पण स्वभावाने अगदी भिन्न होत्या. एके दिवशी या दोघींनाही समोर बसवून ऋषींनी सांगितलं की हा आश्रम हे गोधन आणि त्याचप्रमाणे जे काही धन आहे ते सर्व मी तुम्हा दोघींमध्ये समप्रमाणात वाटून देऊन तपस्येसाठी जंगलात जाऊ इच्छितो. तुम्ही मला त्यासाठी सहाय्यभूत व्हा, जाण्याची परवानगी द्या. कात्यायनी त्यासाठी लगेच तयार झाली कारण ती पतीच्या उत्कर्षाआड येऊ इच्छित नव्हती. तिने आपल्या पतीला तपस्येसाठी जाण्याची लगेच परवानगी दिली. मैत्रेयीनं मात्र विचार केला की आहे त्यापेक्षा अधिक मिळवण्यासाठीच सगळ्या सुखांचा त्याग करून ऋषी तपस्येला जात आहेत. ते अधिक काय आहे ते मला आधी सांगा, मगच मी माझा निर्णय देईन. हे जाणून घेणं हा माझा अधिकार आहे असं तिनं म्हणताच तिच्या या प्रश्नाचं याज्ञवल्क ऋषींनी फार मार्मिक उत्तर दिलंय. ते म्हणतात की हे मैत्रेयी, देहात आत्मा असल्यामुळेच पतीला पत्नी आणि पत्नीला पती प्रिय आहेत. चैतन्य स्वरूप आत्मा म्हणजेच प्रेम आहे. आत्मानस्तु कामाय सर्वं प्रियं भवती. मी त्या आत्म्याच्या प्राप्तीसाठी तपस्या करणार आहे. मैत्रेयी फार विद्वान होती. अधिक ज्ञान मिळवण्यात ती नेहमीच अग्रेसर असायची. तिनं त्यानंतर आपल्या सर्व सुखांचा त्याग करून आपली सर्व संपत्ती आपल्या सवतीला देऊन पतीसमवेत तपस्येला जाण्याचा मार्ग स्वीकारला, ज्याला तिच्या पतीलाही मान्य करावं लागलं. मानवी जीवनाचा उद्देश काय असावा हे सांगणारी तीन अनमोल सूत्र ह्या तपस्येतून मैत्रेयीनं आपल्याला दिलेली आहेत. ही सूत्र संसारासाठी नाहीत मंडळी, प्रपंचासाठी सुद्धा नाहीत, तर ती आहेत स्वतःच्या उन्नतीसाठी, आत्मोन्नतीसाठी. ती तीन सूत्र तुम्हाला पाठही असतील. तुमचा संसार, तुमचा गृहस्थाश्रम, तुमचा प्रपंच करताना तुमचे आचार, विचार, व्यवहार, वर्तन, समज, दृष्टिकोन ह्यात जेव्हा तुम्ही बदल कराल तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थानं सुखी व्हाल. ती तीन सूत्र म्हणजे असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतम गमय. हे ईश्वरा, मला सत्याकडून सत्याकडे, अज्ञानरूपी अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे आणि मृत्यूकडून अमरत्वाकडे ने. आज स्त्री शिक्षण, स्त्री सन्मान, स्त्री समानता हे प्रश्न ऐरणीवर आलेले असताना हजारो वर्षांपूर्वी मैत्रेयीनं आपल्या विद्वत्तेने स्त्री जातीचं मूल्य तर वाढवलंच होतं, पण धर्माचं पालन करूनही पत्नी ज्ञान संपादन करू शकते याचा आदर्श समाजापुढे ठेवला होता. पुराण काळातली ही स्त्रियांची स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची, स्वतःचा पती स्वतः निवडण्याची स्वतंत्रता, ती निर्भयतेने करू शकत असलेलं स्वतःचं स्वसंरक्षण हळूहळू पिता, पती, पुत्र ह्यांच्या कचाट्यात सापडून नामशेष होत गेलं ते आजपर्यंत. बाई सहाची की साठाची, तिला फक्त भोगायची हा आज फोफावलेला चंगळवाद 12-13 शतकातही थोड्याफार प्रमाणात होताच. त्या काळी राजे रजवाडे, धनिक, उमराव, सरदार अशी मंडळी उघडपणे आपल्या पदरी गणिका बाळगत किंवा त्यांना मोठमोठे वाडे वतनं देऊन स्वतःच तिथं जाऊन दौलत जादा करत.
या गणिका अत्यंत श्रीमंत वैभव संपन्न असत. मंगळ वेढ्यातही श्यामा नावाची सुंदर गुणवान गायिका होती. ती गणिका होती त्यामुळे पैशांसाठी अनेकदा ती देह विक्रयसुद्धा करायची. चिखलात कमळ उमलावं तशी तिच्या पोटी एक सुस्वरूप कन्या जन्माला आली. मंगळवेढा हा पंढरपूरपासून अवघ्या काही कोसांवर. या कन्येच्या वेळी दिवस राहिले असताना श्यामा नायकिणीच्या मनात चंद्रभागेत स्नान करावं असं आलं आणि ती स्नानास उतरली असताना त्या नितळ पाण्यामध्ये तिला कान्ह्याचं दर्शन झालं. त्यानंतर ही मुलगी जन्माला आली म्हणून तिचं नाव तिने कान्होपात्रा असं ठेवलं. कान्होपात्रा वयात येताच सुकुमार अप्सरेचं सौंदर्य घेऊन जन्माला आलेल्या तिला मिळवण्यासाठी सगळ्या धनदांडग्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली. लेकीनं आपला व्यवसाय पुढे चालवावा ही अर्थातच तिच्या आईची श्यामा नायकिणीची इच्छा होती. पण त्यातही काही नीतिनियम होते. तिथे ही चाड होती, तिथे ही देवाचं भय होतं. हे भय तिनं मुलीत रुजवण्याचा यथायोग्य प्रयत्न केला होता. मुलीच्या मनात मात्र देव भयापल्ल्याड जाऊन प्रेम भक्तीत रुजला होता, अगदी खोलवर रुजला होता. दीन पतित अन्यायी शरण आले विठाबाई, मी तो आहे याती हीन, न कळे काही आचरण, मज अधिकार नाही, शरण आले विठाबाई, ठाव देई चरणापाशी, तुझी कान्हो पात्रा दासी. असे अनेक अभंग ती रचू लागली. केवळ रचूस नाही तर ते गाऊसुद्धा लागली. आणि मग एके दिवशी हौसा नावाच्या वृत्तीनं वारकरी असलेल्या आपल्या एका दासीसह कान्होपात्रांनी मध्यरात्री मंगळवेढा सोडलं आणि ती पंढरपुरी पळून आली. एक छोटंसं झोपडं बांधून चंद्रभागेतिरी त्या दोघी राहू लागल्या. सकाळ संध्याकाळ देऊळ झाडलोट करून स्वच्छ करताना आपल्या स्वर्गीय आवाजात ती स्वतःच्या रचना गाऊ लागली. तिचा हा समाधानाचा शांतीचा भावच तिचा गुरु ठरला. सामाजिक, सांस्कृतिक, नैतिक या जीवनाच्या तीनही अंगांची जोपासना या काळात धर्मावरती अवलंबून असल्यामुळे हे देवाचं मूल आहे असं मानून कान्होपात्राकडे पंढरपुरी कोणी गणिका म्हणून पाहिलं नाही. ज्यांचे घेता मुखी नाम ढाकी पदे काळ यम, ऐशी नामाची थोरी उद्धारिले दुराचारी, नष्ट गणिका आजा मेळा वाल्मिकी झाला सोज्वळा, ऐशी नाम माळा कान्हो पात्रा ल्याली गळा. असं किंवा येऊन या देहासी धन्य झाले म्हणून देखिले विठ्ठल चरण, घाली गर्भवासा कान्हो पात्रा म्हणे जन्मोजन्मी देऊनी विठ्ठल चरण, असे अनेक अभंग त्यांनी रचले. संत कान्होपात्रांचे असे केवळ 26 अभंग आपल्या हाती लागले आहेत. त्या उत्तम सादरकर्त्या होत्या. संत नामदेवांचे अनेक अभंग त्या अभिनय करत म्हणत असत. त्यामुळेही पंढरपूरवासियांमध्ये त्यांच्या प्रती केवळ आदरभावच निर्माण झालेला होता. त्यातही तिचं भाग्य थोर म्हणून तिची अलौकिक अशा 4 भावंडांशी एकदा भेट झाली. कान्होपात्रा त्या भेटीचं वर्णन करताना म्हणतायत, शिवतो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाही, सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई, धन्य 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 निवृत्ती राया, धन्य ज्ञानदेव सोपान सखया, धन्य कान्होपात्रा आजी झाली भाग्याची, भेटी झाली ज्ञानदेवांची म्हणून या. अशा पद्धतीनं कान्होपात्रा विठ्ठल भक्तीत रममाण झालेली असताना तिची अभिलाषा असलेले अनेक जण आपल्या कारवाया मात्र करतच होते. आपण इथे फार थिटे आहोत हे लक्षात आल्यानंतर त्यांनी बादशहाच्या मनात कान्होपात्रांची अभिलाषा जागी केली.
विदरचं बहामनी राज्य आणि हा बादशहा म्हणजे साक्षात जुलूम. त्यानं आपल्या सैन्याची एक तुकडीच कान्हो पात्रेला धरून आणण्यासाठी पंढरपूरला रवाना केली. कुठल्याही हलतीत त्याला कान्हो पात्रा हवी होती. जीवाचे जीवलगे माझे कृष्णाई कान्हाई, सावळे डोळसे करुणा येऊ दे काही. आला अपवाद याती संबंध लौकिक पाही, शरण कान्हो पात्रा तुझला वेळोवेळी पाही. सावळे डोळसे करुणा येऊ दे काही, जीवाचे जीवलगे माझे कृष्णाई कान्हाई. कान्हो पात्रेनी घरातूनच विठोबाला असं साकडं घातलं, तरीही सैनिक तिला धरण्यात यशस्वीच झाले. हातबल होऊन ती त्यांना शरण तर गेली, पण शेवटचं एकदा विठ्ठलाचं दर्शन करू दिलं तरच तुमच्यासोबत येईन ही अट त्याही परिस्थितीत तिनं घातली. तिला त्यासाठी परवानगी मिळताच ती धावत विठ्ठल चरणांवरती जाऊन कोसळली आणि तिथेच विलीन झाली. आपल्या ह्या शेवटच्या अभंगात कान्हो पात्रा म्हणते, नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाही. नको देवराया हरिणीचे पाडस व्याघ्रे धरिले, मज लागी जाहले तैसे देवा. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया तुझ विन ठावन दिसे त्रिभुवनी, धावे हो जननी विठाबाई. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया मोकलूनी आस जाहले उदास, घी कान्हो पात्रेस हृदयात, घी कान्हो पात्रेस हृदयात. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया. अत्यंत आर्ततेने घातलेली साध, केलेली प्रार्थना, नितांत निर्मळ भक्ती परमेश्वरापर्यंत पोचतेच यावर भक्तांनी डोळे झाकून विश्वास ठेवावा असा ह्या संत कान्हो पात्रेचा प्रवास. तिच्या विठ्ठलचरणी आर्ततेने घातलेल्या सादाला प्रत्युत्तर म्हणून अनेक लोककथांनी जन्म घेतला. एका कथेनुसार कान्हो पात्रेला पकडण्यासाठी मंदिराभोवती सैनिकांचा वेढा पडला आणि बघता बघता चंद्रभागेला महापूर आला आणि त्यात ते सगळे वाहून गेले. कान्हो पात्रा वाचली. तर एक कथा सांगते की कान्हो पात्रेचं देवाच्या पायावरती पडलेलं कलेवर पाहून पुजारी घाबरले आणि त्यांनी मंदिरातच तिला घाईघाईत पुरून टाकलं आणि मंदिराचं दार उघडून इथं कोणीच नाही असा आविर्भाव घेतला. एका गणिकेच्या पोटी जन्माला येऊनही ईश्वर भक्तीचं वेड घेतलेली, सदैव नामस्मरणात रमलेली कान्हो पात्रा देहाचं पावित्र्य राखण्यात यशस्वी झाली किंवा स्वसंरक्षण करण्यात सक्षम ठरली हेच खरं. पंढरपुरी अनेक समाध्या मंदिराबाहेर आहेत, पण पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या आत फक्त कान्हो पात्रांची समाधी आहे. या समाधीवर तरटाचे सदाहरित एक झाड आहे.
या झाडाचं पान खाल्ल्याशिवाय पांडुरंगाचं दर्शन पूर्ण होत नाही अशी ही एक मान्यता आहे. हा श्रद्धेचा भाग सोडला तर सकल संत गाथेत कान्होपात्रांचे जे 23 अभंग आहेत ते मराठी साहित्याचं देवनागरीत असलेलं वैभव आहे हेच खरं. आपल्या सर्वांना स्त्री शक्तीचा आदर करण्याची विनवणी करते आणि आपणही मैत्रेयीच्या तीनही सूत्रांना डोळ्यापुढे ठेवून आचार विचार वर्तन व्यवहार समज दृष्टिकोन बदलाल असा विश्वास ठेवून ती ऊर्जा आपल्यात रुजावी म्हणून विठ्ठलचरणी लीन होऊन संत कान्होपात्रांच्या ह्या ओळींसह आज थांबते. त्या म्हणतायत, घ्या रे घ्या रे मुखी नाम, घ्या रे घ्या रे मुखी नाम, अंतरी धरुनिया प्रेम, माझा आहे भोळा बाप, घेतो ताप हरोनी, आपुलिया नामासाठी धावे संकटी लवला हे, घ्या रे घ्या अनुभव, घ्या रे घ्या अनुभव, कान्हो पात्रेचा तो माधव, घ्या रे घ्या मुखी नाम, अंतरी धरुनिया प्रेम. मंडळी, आजच्या भागात स्वरसाथ दिली आहे दीपा मदाने यांनी. लेट अस गो बॅक टू अवर रूट्स असं ब्रीदवाक्य घेऊन आम्ही आपला अलौकिक ठेवा आपल्यापर्यंत पोचवतो आहोत. आपल्याला केवळ सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉन दाबायची आहे आणि लाईक करून शेअर करायचं आहे. आपण आपला अमूल्य वेळ आम्हाला देता आहात त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. जय हरी विठ्ठल.